तो 2 मिनिट नमस्कार, मी APA भूषण कोते, शहर वाहतूक शाखा धुळे. गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असलेले बुलेट आहेत त्यांच्याबद्दल तक्रारी प्राप्त होत होत्या. आम्ही बऱ्याच वेळा त्या संदर्भात कारवाई देखील केली होती, परंतु ती पुरेशी होत नसल्यामुळे आज रोजी आम्ही मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात एक मोहीम राबवली संपूर्ण शहरामध्ये. या मोहिमेदरम्यान शहरातील जे मुख्य चौक आहेत, कराची चौक, संतोषी माता चौक, जैन कॉलेज, बाराफत्ता चौक, अशा प्रमुख चौकांमध्ये आम्ही जास्तीत जास्त अंमलदार सोबत घेऊन अनेक बुलेट धारक जे आहेत ज्यांनी आपल्या बुलेट मॉडिफाय केल्या होत्या आणि कर्कश आवाजाचे सायलेन्सर त्याला बसवले होते, अशा बुलेट धारकांना त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये मोटर व्हेकल ॲक्ट कलम 198 अंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आणि जास्तीत जास्त दंड करण्यात आलेला आहे. सदर बुलेट आम्ही वाहतूक शाखेत जमा करून त्यांचे सायलेन्सर काढून घेतले आहे. यापूर्वी आम्ही जवळजवळ 100 असे सायलेन्सर स्क्रॅप केले होते बुलडोझरचे सायन. अशाच पद्धतीने या वर्षाअखेर देखील जास्तीत जास्त सायलेन्सर आम्ही जमा करून ते स्क्रॅप करणार आहोत. तरी या अनुषंगाने मी सर्व वाहनधारकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे जे बुलेट असतील त्यांना आपण कोणत्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करून कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवणे, जेणेकरून त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच आपल्याला देखील कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागणार. धन्यवाद. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज TV ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.